नमस्कार, आपण सर्वांचे सुपर वैशू कुक हाऊसमध्ये स्वागत आहे। आज आपण पोहे भजे बनवणार आहोत। पोहे भजे बनवण्यासाठी सर्वात अगोदरी ते एक वाटी पोहे घेतलेले आहेत। ते पोहे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर इथे ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण इथे पोहे आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण इथे पोहे धुवून घ्यायचे आहे आणि याला 5 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे एक बाउल घेतलेला आहे। तर 5 मिनिटानंतर आपण पोहे या बाउलमध्ये घालून घेणार आहोत। यामध्ये आपण एक आलू घेतलेला आहे, त्या आलू उकडून घेतलेला आहे, त्याला बारीक असं किसून घेतलेला आहे, तो घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 ही बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे। लसूण घातलेला आहे 5 ते 6 पाकळ्या। धनेपूड घालायचं आहे 1 टीस्पून। 1 टीस्पून लाल मिरची पावडर घालायचं आहे। 1/2 टीस्पून यामध्ये हळद घालायची आहे। 1 चमचा इथे ओवा घेतलेला आहे, हातावरती क्रश करून यामध्ये घालायचं आहे। बारीक कट केलेला मोठा इथे एक कांदा घेतलेला आहे, तो कांदा यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर इथे खूप सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती कोथिंबीर यामध्ये घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत। बेसन पीठ घातल्यानंतर ह्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। खूप पातळ असं ह्याचं बॅटर बनवायचं नाही। तर इथं 1 वाटी बेसन पीठ यामध्ये मी घातलेलं आहे। तर आता आपण भजे तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथं तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते बॅटरमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे। त्याने भजी एकदम मस्त कुसकुशीत होतात। त्यानंतर आता आपण यामध्ये भजे तोडून घेणार आहोत। तर भजे तळत असताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे आणि भजेला चांगला लालसर कलर येईपर्यंत आपण भजे यामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर इथे एकदम मस्त असे आपले भजे आता तळून तयार झालेले आहेत। तर ते आता आपण काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण आता दुसरे भजे तळून घेणार आहोत। तर हे भजे खाण्यासाठी एकदम मस्त लागतात। तर अशा पद्धतीने आपण आता सगळे भजे तळून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये मस्त अशी मिरची तळून घेणार आहोत। तर मिरची ही आपण यामध्ये आता तळून घेतलेली आहे। तर इथं भजे आपण आता सर्व करण्यासाठी घेणार आहोत। तर तुम्हाला हा पोह्याच्या भज्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।